मुंबईमध्ये तीन जागा भारतीय जनता पक्षाने लढायच्या आणि तीन शिवसेनेने लढायच्या अशा प्रकारचा निर्णय हा यापूर्वीच झाला होता. सुरुवातीच्या काळात आम्ही ती लढावी असं आमच्या मनामध्ये होतं, त्यामुळे काही आमचे लोक तयारी देखील करत होते. पण मला असं वाटतं जवळपास 15-20-25 दिवसापूर्वीच हा निर्णय झालेला आहे. उद्धव ठाकरेंनी तुमच्यावर टीका केली सभेतून. त्यांची निराशा, त्यांची हताशा आणि नसलेले मुद्दे यामुळे ते अशा प्रकारे बोलतायत. मी तर नागपुरी आहे, मला त्यांच्यापेक्षा खाली जाऊन बोलता येतं, पण मला ते शोभत नाही. कारण जे मॅच्युअर्ड राजकारणी असतात त्यांनी असं बोलायचं नसतं. मला असं वाटतं की समोर हार दिसते, निराशा वाढते आणि त्यातनं शिवराळ भाषा सुरू झालेली आहे. किती शिवराळ भाषा वापरली तरी जनता त्यांना मतदान करणार नाही, जनता त्यांच्याजवळ जाणार नाही. नारायण राणे जास्त जवळ होते त्या काळात, तर आम्ही काय तिथे नव्हतो, त्यामुळे फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन जी आहे ती राणेसाहेबांकडेच आहे. राणेसाहेब जर म्हणाले असतील तर त्यांना आलेला अनुभव आणि त्यांच्याकडे असलेली माहिती याच्यावरच बोलली असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, तुमची स्तुती केली, 5 वर्षाचा तुमचा कार्यकाळ होता आणि तो डागमुक्त राहिला अशा प्रकारे त्यांनी तुमच्या कार्यकाळाचा उल्लेख केला. नाही, मी त्यांचा फार आभारी आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये जो काही विकास मी करू शकलो, जी काही एक प्रतिमा माझी तयार झाली आणि जे काही महाराष्ट्राने मला स्वीकारलं, हे सगळं होत असताना माझ्या पाठीमागे अतिशय खंबीरपणे मोदीजी उभे होते, म्हणूनच मी हे करू शकलो, त्यामुळे मी निश्चितपणे त्यांचा आभारी आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.